विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। इटकळ येथे 74वा प्रजासत्ताक दिन विविध ठिकाणी साजरा करण्यात आला। इटकळ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर यांच्या हस्ते सकाळी 7:45 सुमारास ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणानंतर विद्यार्थिनींचे सांघिक कार्यक्रम, भाषणे व इटकळ जिल्हा परिषद शाळेतर्फे आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुका लेवल स्पर्धा झाली होती। या स्पर्धेत गोळाफेक, धावणे, थाळीफेक, खो खो या खेळात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनी गुणपत्रिका देऊन सन्मानित करण्यात आले व इटकळ ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी 8:10 सरपंच सौ राजश्री बागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहण झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली। या प्रभात फेरीवेळी विद्यार्थ्यांच्या हातात समाज सुधारक, देशभक्ती, वीर जवान यांचे फलक होते व देशभक्ती पर घोषणा यावेळी देण्यात आल्या। यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, वृद्ध, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्व 24 न्यूज करिता प्रतिनिधी हैदर शेख, इटकळ। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।